हॅलो फ्रेंड्स, शुभांगी मराठी व्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आता दिवाळी लवकरच येत आहे, तर आपल्याला जे पारंपरिक पदार्थ आहे ते खाऊन कंटाळा येतो, तर त्यासाठी जरा नमकीन असे पदार्थ मी आज बनवणार आहे। तर आज आपण गव्हाच्या पिठाच्या खस्ता अशा स्टिक बनवणार आहे। तर ह्या मेथी स्टिक आहे, तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। सर्वप्रथम मी इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मसाल्यांमध्ये लाल तिखट घेतलेलं आहे, 1/2 चमच्यापेक्षाही कमी हळद घेतलेली आहे, 1/2 चमचा हिंग घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, इथे तीळ घेतलेले आहे, त्याच्यानंतर 1 मोठा चमचा ओवा घेतलेला आहे, त्याच्यानंतर ही आपली कसुरी मेथी आहे ती मी घेतलेली आहे, आणि त्यानंतर आपल्याला साजूक तूप घेणार आहे आणि हे कॉर्नफ्लॉवर आहे। तर साजूक तुपाऐवजी तुम्ही वनस्पती तूप यूज केलं तरी चालेल। तेल यूज केलं तर ही एवढी खस्ता होत नाही आहे, तर त्यासाठी मी हे साजूक तूप यूज करणार आहे। तर चला आपण आता कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम हे पीठ जे आहे त्याच्यामध्ये आपण हे सुके जे साहित्य आहे ते घालून घेणार आहे। तर मी इथे हे तिखट मीठ तीळ ओवा आणि हिंग आहे ते घालून घेणार आहे, आणि त्याच्यानंतर इथे मी 2 ते 2.5 चमचे हे तूप घालून घेणार आहे, तुम्ही बघू शकता। आणि हे मी मेल्ट केलेलं नाही आहे असंच घालून घेणार आहे। आणि त्याच्यानंतर हे आपल्याला सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे। आता मी कसुरी मेथी पण ॲड करते आणि हे सगळं साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे की तूप आपल्याला आपलं जे आपण टाकलेलं तूप आहे ते सगळीकडे लागलं पाहिजे। आता तुम्ही बघू शकता छान आपलं तूप सगळ्या पिठाला लागलेलं आहे। तर आता हे बा, अशा पद्धतीने जर आपलं पीठ तयार झालं तर छान होतं। आता मी थोडंसं पाण्याचा हात घेते आणि पाण्याच्या साहाय्याने पीठ मळून घेणार आहे। तर आता हे मी पीठ मळून घेते। आता तुम्ही बघू शकता आपलं डव मळून झालेलं आहे, पिठाचा छान गोळा तयार झालेला आहे। आता मी थोडासा तुपाचा हात लावून पीठ एकसारखं करणार आहे आणि हे पीठ मी 10 मिनटं असंच रेस्ट करायला ठेवणार आहे। तर आता तुम्ही बघू शकता साधारण आपल्या पुरीच्या पिठासारखं थोडंसं टाईट पीठ मळायचं। आता मी पिठाचा 1 गोळा घेतलेला आहे आणि त्याची पोळी लाटून घेणार आहे। अगदी छान आपण पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। या पद्धतीने मी पोळी लाटून घेते। तुम्ही बघू शकता आता मी पोळी लाटून घेतलेली आहे आणि त्याच्यावर तूप आहे ते तूप चोळून घेते सगळीकडनं। आणि आता थोडंसं कॉर्नफ्लावर मिक्स करते त्याच्यावर भरभर घेते। तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ किंवा मैदा जरी हे केला तरी चालेल। आता मी अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेलं आहे। आता इथे पण मी तूप लावून घेत आहे, त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर घालत आहे, त्याच्यानंतर परत एक फोल्ड दिलेला आहे, परत थोडंसं तूप लावत आहे। तुपामुळे आपली जी आपण स्टिक करणार आहोत त्या अगदीच छान अशा हे होतील, खुसखुशीत होतात। आता ह्याची मी परत एकदा पोळी लाटून घेणार आहे। तर आता इथे जो आपण स्क्वेअर करून घेतलेला होता तो मी अगदी हलक्या हाताने स्क्वेअरच लाटून घेणार आहे।
याच्यावर आपण तूप लावून घेणार आहे थोडंसं। परत थोडंसं कॉर्नफ्लोअर लावून घेणार आहे। परत याची घडी घालून घेणार आहे म्हणजे आपल्या लेयर छान येतात। परत हा असा फोल्ड करणार आहे। आता आपण ह्याची पोळी लाटून घेणार आहे। साधारण ती पण आपण स्क्वेअर मध्येच लाटून घेणार आहे। आता मी ती लाटून घेते। आता तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने लाटलेला आहे। तर आता मी ह्याच्या स्टिक सारखं बनवून घेणार आहे। तर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आकार देऊ शकता। याला छान लेयर येतात आणि हे खूप मोठे वाटत असेल तर आपण छोट्या छोट्या आकारामध्येही करू शकतो। अशा पद्धतीने आपण करून घेऊया। तर आता इथे मी सगळ्या करून घेते। आता माझे इथे हे स्टिक लाटून झालेले आहे आणि आता तेल पण तापलेलं आहे तर मी आता हे तेलामध्ये तळून घेते। तेल तापलेलं आहे, आता मी हे तेलामध्ये सोडून घेते आणि हे आपल्याला मंद गॅसवर तळायचं आहे म्हणजे त्याचे लेयर छान येतील। आणि जर मोठ्या गॅसवर तळले तर ते तळल्यासारखे दिसतील पण आतून तळले जात नाही। तर आता हे मी मंद गॅसवर तळून घेते। तुम्ही बघू शकता हे आता थोड्या तळत आलेले आहे। तर तुम्ही त्याला लेयर बघू शकता किती छान आले। तर अशाच पद्धतीने मी त्या खमंगाच्या तळून घेते आणि या खूप खुसखुशीत होतात। तर आता तुम्ही इथे बघू शकता आपल्या ह्या स्टिक तयार झालेले आहे। तुम्हाला मी एक जवळून दाखवते याला कसे लेयर आलेले आहेत तुम्ही बघू शकता। आणि एकदम खुसखुशीत झालेले आहे, जसे आपले खारीचे वगैरे पापुद्रे असतात तसेच याला पडलेले आहे आणि खूप खुसखुशीत झालेले आहे। आणि विशेष म्हणजे मैदा न वापरता आपण गव्हाच्या पिठाचं केलेलं आहे तर लहान मुलांसाठी हे पौष्टिक असं आपण देऊ शकतो। आणि आपल्यालाही दिवाळीमधलं फराळ तेच खाऊन कंटाळा आले।